यवतमाळच्या अरणी तालुक्यातल्या दाभडी इथल्या ओंकारेश्वर मंदिराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे अर्णी शहराच्या पूर्वेला अवघ्या सात किलोमीटर अंतरावरील या मंदिरात श्रावण महिन्यातच नाही तर बाराही महिने भक्तांची अलोट गर्दी असते केवळ दगडांच्या चिऱ्यावर उभे असलेलं हे मंदिर ऐतिहासिक वारसा आहे पुरातन काळाची आठवण करून देणाऱ्या या मंदिरातील शंकराची भव्य दिव्य पिंड जागृत असल्याची अनेक भाविकांची श्रद्धा आहे मुख्य गाभाऱ्यातील पिंड तब्बल साडेचार फूट उंच आहे मंदिरामध्ये डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला भुयार सदृश खोल्या हो आहेत यामध्ये साधू संत ज्ञान धारणेसाठी उपयोग करत असावेत मंदिरासमोर असलेली पाच फूट उंचीची नंदीची मूर्ती भक्तांना आकर्षित करते खालच्या बाजूला एक चौरस फूट आकाराच्या खिडक्यांमधून भाविक सरपटत प्रवेश करतात आणि आपली मनोकामना पूर्ण होईल अशी आशा मनात ठेवून दर्शन घेतात या ठिकाणी अतिशय भव्य अशी श्री ओंकारेश्वराची पिंड असून बाजूलाच पार्वतीचं अधिष्ठान म्हणून दुसरे शिवलिंग आहे या पव पवित्र देवस्थानी आल्यावर माणसाला मानसिक समाधान मिळते मी जवळपास लहानपणापासून या मंदिरावर नेहमी येत असतो सुट्टीच्या वेळेस थांबकास येत असतो श्रावण सोमवारी इथं जर आलं तर पुण्य लागतं अशी मानसिकता आहे परिसरातील बऱ्याचशा भक्तांची शिवावर श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेपोटी ते वर्षातून किमान दोनदा महाशिवरात्र किंवा श्रावण मासानिमित्त येतात आणि ओंकारेश्वर मंदिराचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी बाराव्या शतकातील इतिहासी साक्ष देणारा कमळेश्वर आणि ओंकारेश्वर मंदिर दाबडी इथे आहे साडेपाच फूट शिवलिंग आहे ही शिवलिंग सगळ्यात मोठी असल्याची इथीलकांचे म्हणणं आहे श्रावण महिन्यात मोठ्या श्रद्धेने शिवलिंगची पूजा करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी इथं पाहायला आपल्याला मिळते एकंदरीत हेमांद्री राजा हा श भगवान शंकराचा भक्त होता त्यांनी बाराव्या शतकात या मंदिराची उभारणी केली अशी माहिती येथील काही जाणकार मंडळी आजही देत आहे संजय राठोड साम टी न्यूज यवतमाळ